मला नुकतीच एक अद्भुत वस्तू मिळाली मी जर ही वस्तू युपिन खिळे सुया पिना नाणी अशा वस्तूंजवळ नेली तर त्या गोष्टी या वस्तूकडे आकर्षित होतात म्हणजे या वस्तूला चिकटतात पण हेच जर मी काच संगमरबर प्लॅस्टिकची पट्टी खोडरबर कागद पेन्सिल या वस्तूंबाबत केलं तर काहीच घडत नाही तुम्हाला ओळखता येईल का ही अद्भुत वस्तू कोणती येते बरोबर याला चुंबक म्हणतात तुम्ही अनेकदा चुंबकाने खेळलाही असाल तुम्ही फ्रीजचा दरवाजा आपला आपण बंद होताना बघितला असेल पिन होल्डरला पिना किंवा टाचण्या चिकटताना बघितल्या असतील पर्सचा पट्टा एका बाजूने दुसऱ्या बाजूला पटकन चिकटताना पाहिला असेल क्रेडिट कार्ड हार्ड डिस्क ऑडिओ आणि व्हिडिओ टेप्सवर माहिती साठवण्यासाठी चुंबकीय पदार्थ वापरले जातात आपण आपल्या दैनंदिन जीवनात यासारखे चुंबकाचे अनेक उपयोग बघतो आपल्या आजूबाजूला अशी रोजच्या वापरातली अनेक साधनं आहेत ज्याच्यामध्ये चुंबकाचा वापर करतात पण आपल्याला ते दिसत नाही जसं की दूरभाष म्हणजे टेलिफोन दरवाजाची घंटी म्हणजे बेल दूरदर्शन संच म्हणजे टेलिव्हिजन स्वयंपाकघरात वापरला जाणारा मिक्सर स्पीकर स्पीकरचं आवरण काढून बघूया काय दिसतंय बरोबर एक मोठं गोल चुंबक आहे ज्याला मधोमध मद भोक आहे हे आपण सुरुवातीला बघितलं तसंच चुंबक आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल की काही वस्तू चुंबकाकडे आकर्षित होतात तर काही होत नाही तुम्ही एक चुंबक घेऊन घरी हा प्रयोग करणार का बघा तुमच्या घरातील कोणत्या वस्तू चुंबकाकडे आकर्षित होतात तर कोणत्या होत नाही त्याची एक यादी करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा शिक्षकांना दाखवा जे पदार्थ किंवा वस्तू चुंबकाकडे आकर्षित होतात त्यांना चुंबकीय पदार्थ असं म्हणतात लोह निकेल आणि कोबाट हे चुंबकीय पदार्थ आहेत यांच्यापासून बनवलेले पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होतात शिवाय तसंच चुंबकीय पदार्थात चुंबकत्व निर्माण करता येतं किंवा आपण असं म्हणू शकतो की चुंबकीय पदार्थापासून चुंबक बनवता येतं जे पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होत नाहीत त्यांना अचुंबकीय पदार्थ असं म्हणतात लोह निकेल आणि कोबाल्ट व्यतिरिक्त इतर सर्व पदार्थ हे अचुंबकीय आहेत उदाहरणार्थ प्लॅस्टिक रबर अचुंबकीय पदार्थामध्ये चुंबकत्व निर्माण करता येत नाही मॅग्नेटिझम हा शब्द पुरातन ग्रीक शहर मॅग्नेशियावरून तयार झाला असं म्हणतात की या ठिकाणी एक मेंढपाळ राहत होता ज्याच्या बुटानमधील खेळ्यांना काही दगड चिकटलेले त्याला आढळले हे दगड निश्चितच मॅग्नेटाईट या चुंबकीय खनिजापासून बनले असावे स्पीकरमधील चुंबकाचा आकार गोल असतो चुंबक वेगवेगळ्या आकारात आणि मापात मिळतात चक्री किंवा आवर्ती चुंबक पट्टी चुंबक घोड्याच्या नालाच्या आकाराचे चुंबक वृतचिती किंवा वर्तुळस्तंभी चुंबक हे चुंबकाचे काही प्रकार आहेत मी जर हे दोन चुंबक पिनांच्या जोडग्याजवळ आणले आणि वर उचलले तर तुम्हाला काय दिसतं या एका टाचणीपेक्षा जास्त टाचण्या या चुंबकाने आकर्षित केल्या आहेत चुंबकामध्ये सुद्धा तीव्रता किंवा शक्तीच्या दृष्टीने विविधता असते जर मला ही गाडी हलवायची असेल तर मला तिला स्पर्श करून बोटांनी ओढावे लागेल पण हा चुंबक जर जवळ आणला तर स्पर्श न करताही ती पुढे ओढली जाते ही अद्भुत गोष्ट कशामुळे होत असेल बरं विचार करा सर्व चुंबकामध्ये काही प्रमाणात बल जे दिसत नाही ह्या बलाला अस्पर्शी बल असं म्हणतात पण लोहकिसाच्या साह्यानं याची आपण कल्पना करू शकतो आपण हे नंतर करून बघूया जर मी हा खेळा स्टीलच्या गोळ्याजवळ ठेवला तर काहीच घडत नाही मी जेव्हा एखादा शक्तिशाली चुंबक या खेळ्याजवळ आणतो तेव्हा तो खेळा स्वतः चुंबक बनतो ज्या क्षणी मी हा शक्तिशाली चुंबक बाजूला नेईन तत्क्षणी या खेळ्यापासून स्टीलचे गोळे विलग होतील लोह कायमस्वरूपी चुंबकत्व धारण करून ठेवत नाही हा एक दुसरा पट्टी चुंबक आहे हा आता दुसऱ्या चुंबकाजवळ नेऊया काय घडलं दुसरा चुंबक या चुंबकाकडे आकर्षित झाला आता हा फिरवू आणि दुसरं टोक दुसऱ्या चुंबकाजवळ नेऊया आता सुद्धा तो चुंबक आकर्षित झाला का आकर्षित होण्याऐवजी त्याने या चुंबकाला दूर ढकलले असं दिसतंय की या चुंबकाची दोन्ही टोकं वेगवेगळ्या प्रकारे वागतायत आता मी हा एक दोरा घेऊन या चुंबकाला बांधतो जर मी हा टांगून ठेवला आणि मुक्तपणे फिरवला तर ज्या टोकाला आपण ठिपका काढला ते चुंबकाचे टोक एका विशिष्ट दिशेला येऊन थांबते तुम्ही ओळखू शकाल का ही दिशा कोणती पुरातन काळी लोकांना हे माहिती होतं की नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या मॅग्नेटाईटचे तुकडे नेहमी उत्तर दक्षिण दिशेत स्थिर होतात आणि म्हणून त्या काळी त्याचा उपयोग दिशादर्शक म्हणून करत दोऱ्याने बांधण्याऐवजी ते मॅग्नेटाईटचा तुकडा लाकडावर ठेवत आणि हे लाकूड पाणी भरलेल्या भांड्यात तरंगत ठेवत हा मॅग्नेटाईटचा तुकडा आपण या लाकडी ठोकड्यावर ठेवून पाण्यावर हा ठोकळा ठेवू तो आपोआप स्वतःला उत्तर दक्षिण दिशेला स्थिर करतो आपला पट्टी चुंबकही आपण पाण्यात तरंगत ठेवून बघू तोही उत्तर दक्षिण दिशेने स्थिर होतोय का हो तो झाला सर्व चुंबक मग ते नैसर्गिक असोत की मानवनिर्मित हा विलक्षण गुणधर्म दाखवतातच ही कृती तुम्ही घरी किंवा वर्गात करू शकाल का अर्थात त्यासाठी तुम्हाला तुमच्या वर्गाच्या उत्तर आणि दक्षिण या दिशा माहिती हव्यात आपल्या पट्टी चुंबकाकडे परत येऊया या ठिपका काढलेल्या टोकाला आपण उत्तर ध्रुव असं म्हणूया कारण तो उत्तर दिशेकडे निर्देश करतो आहे आणि ह्याचं दुसरं टोक जे दक्षिणेकडे निर्देश करत आहे त्याला आपण दक्षिण ध्रुव म्हणूया सोयीसाठी काही चुंबकावर उत्तर ध्रुवासाठी एन आणि दक्षिण ध्रुवासाठी एस असं लिहितात जर मी चुंबकाची म्हणजे नॉर्थ पोल अर्थात उत्तर ध्रुव अशी खूण असलेली टोके जवळ आणली तर ते एकमेकांना दूर लोटतात असंच दोन एस खुणेच्या टोकांबाबतीतही घडतच म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की समान ध्रुव एकमेकाला दूर लोटतात आणि सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असतं जर मी विरुद्ध ध्रुव जवळ आणले म्हणजे एन खूण केलेला उत्तर ध्रुव आणि एस खूण केलेला दक्षिण ध्रुव जवळ आणले तर ते एकमेकांना आकर्षित करतात म्हणजे आपण असं म्हणू शकतो की विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण असत जर मी एक चुंबक टांगला तर तो नेहमी उत्तर दक्षिण दिशेलाच स्थिरावतो पूर्व पश्चिम का नाही विचार करा दुसरं असं काहीतरी असलं पाहिजे की जे चुंबकासारखं कार्य करतं काय बरं असेल पृथ्वी एक मोठा चुंबक आहे तिला स्वतःची चुंबकीय शक्ती आहे तसंच उत्तर आणि दक्षिण ध्रुव पण आहेत जेव्हा आपण पट्टी चुंबक मुक्तपणे फिरू शकेल असा टांगला तेव्हा तो पृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवाकडे आकर्षित झाला रूढार्थानं चुंबकाचं जे टोक उत्तर दिशेकडे निर्देश करतं त्याला उत्तर ध्रुव म्हणतात तुम्ही पृथ्वीचं चुंबकीय क्षेत्र पाहू शकत नाही पण त्याचा परिणाम होका यंत्राच्या सहाय्याने पाहता येतो होका यंत्रामध्ये एक छोटासा चुंबक असतो जो मुक्तपणे फिरू शकतो उघडं होका यंत्र आणि त्यातही चुंबक सूची बघा एक टोक नेहमी पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाकडे निर्देश करतं तर दुसरं दक्षिण ध्रुवाकडे आव्हान गंजामध्ये चुंबकीय गुणधर्म असतात का आपल्याला माहिती आहे आपल्या आजूबाजूला सर्वत्र चुंबक आहेत आणि काही वस्तू किंवा पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होतात तर काही होत नाही सर्व चुंबकांना दोन ध्रुव असतात उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आपली पृथ्वी हा ग्रह स्वतःच एक मोठा चुंबक आहे आंतरजालाच्या इंटरनेटवरून त्याच्या माध्यमातून चुंबकाबद्दल तुम्ही अधिक माहिती मिळवा